परमात्म्याचे छातीवर हात ठेवून सांगतात कलियुगामध्ये काय करा, फक्त परमात्म्याचं नामचिंतन करा. नामचिंतन करा, हे नामचिंतनाचा महिमा असा आहे. नामचिंतनाने काय होणार नाही, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर काय होणार नाही, ह्याचा अर्थ सगळंच होणार आहे. देवाच्या नामचिंतनात सगळंच होणार आहे. काय काय होणार, देवाच्या नामानं काय होणार नाही, देवाच्या नामानं सगळंच होणार आहे. न कळते कळो येगले नामिया विठ्ठले एकाच्या, न कळणारी गोष्ट देवाच्या नामाने कळेल, न दिसणारी गोष्ट देवाच्या नामाने दिसेल, न बोलता येणारी गोष्ट देवाच्या नामाने बोलता येईल, न घडणारी गोष्ट परमात्म्याच्या नामाने घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय करा, विठ्ठलाचं चिंतन करा. चिंतन करणं हा चित्ताचा धर्म आहे. अंतकरणाचे चार विभाग केले, चित्त मन बुद्धी आणि अहंकार. मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निश्चय करते, अहंकार अहमवृत्ती धारण करतो आणि चित्त काय करतं, देवाचं चिंतन करतं. चिंतन करत असताना चिंतनाचे दोन प्रकार आहेत, एक आत्मवस्तूचं चिंतन आणि दुसरं अनात्मवस्तूचं चिंतन. शास्त्र सांगतं आत्मवस्तूचं चिंतन करा, अनात्मवस्तूचं चिंतन करू नका, म्हणजे संसाराचं चिंतन करू नका. कारण अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम. अनात्मचिंतन संसाराचं चिंतन पाप निर्माण करतं, संसाराचं चिंतन माणसाला दुःख देतं. मग काय करा, चिंतयेत आत्मानं येन मुक्ती कारणम. परमात्मा चिंतन करा, परमात्मा चिंतन काय करेल, आपल्याला मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात एका चिंतिता विठ्ठले, देवाचं चिंतन करा. चिंतनानं काय फळ मिळतं हो, महाराज सांगतात चिंतने तद्रुपता. देवाचं चिंतन केलं, ज्याचं आपण चिंतन करतो त्याची अवस्था आपल्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक रामायणातलं उदाहरण सांगतो. अशोकवनामध्ये रावणाने काय केलं, भगवती सीता मातेला अशोकवनामध्ये आणलं. अशोकवनामध्ये आणल्यानंतर भगवती सीता माता शोक करतात, काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कौनाचे भंगिले, दायवस्था पत्नी पुरुष विघडले, न कळेव संचित चरण अंतरले, सांग व त्रिजटे सखी ऐसी मात, देलका नेदी भेटी रघुनाथ, मन उतावीळ झाला दुरी पंत, राहून शके प्राण माझा कुडिया, त्रिजटे सांग काय दुष्ट आचरण केलं होतं, गाय वत्साची ताटा तूट केली का पत्नी पुरुषाची विगडा विगड केली, म्हणून माझ्याकडून माझ्या प्रभू रामचंद्राच्या चरण अंतरला. देवी सीता माता शोक करतात, त्यावेळेस त्रिजटा देवी सीता मातेला धीर देतात, मैया माते रडू नका, शोक करू नका, प्रभू रामचंद्र येतील, रावणाला मारतील, तुमची सोडवणूक करतील. आई साहेबाला आनंद होतो, धीर येतो, त्रिजटा घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी त्रिजटा परत अशोकवनामध्ये आल्यानंतर परत देवी सीता माता शोक करतात. त्यावेळेस अशोक जी काही त्रिजटा आहे, सीता मातेला म्हणतात, मैया
चूक का करता? देव येणार नाहीत का? येतील. रावणाला मारणार नाहीत का? मारतील. मग शोक करण्याचं कारण काय? माझं शोक करण्याचं कारण आजचं वेगळं आहे म्हटले. काय कारण आहे? समोर पहा, समोर काय असतं? एक झाड असतं. झाडाचं आणि शोक करण्याचं कारण काय? तसं नाही म्हणे. त्या झाडावर एक घरटं आहे, त्या घरट्याकडे पहा. क्रिजटा म्हणते घरट्याचं आणि शोक करण्याचं कारण काय? तसं नाही, त्या घरट्यामध्ये एक भिंगुटी नावाचा किडा आहे. मग त्या भिंगुटीचा आणि शोकाचा काय संबंध आहे? तेव्हा देवी सीतामाता त्या त्रिजटेला सांगते, त्रिजटे तुला कसं समजत नाही म्हणे, पहा ती भिंगुटी काय करते, पूर्वी एका किड्याला घेऊन येते, एका आईला घेऊन येते, आणि आईला आल्यानंतर ती भिंगुटी काय करते, येता जाता त्या आईला चावा घेते, येता जाता चावा घेते. परिणाम काय होतो? आईला ध्यान लागतं, भिंगुटी येणार, चावा घेणार, भिंगुटी येणार, चावा घेणार. परिणाम काय होतं? ती आई आई न राहता ती जीवाने जीवाचं चिंतन करू नये, जीवाने जगाचं चिंतन करू नये, जीवाने देवाचं चिंतन करावं. संसाराचं चिंतन करू नका, जीवाचं चिंतन करू नका, तर भगवान पांडुरंगाचं चिंतन करा. आपण जर देवाचं चिंतन केलं तर भगवत रूपता आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय नव्हे केले चिंतिता विठ्ठले. चिंतन करत असताना मग चिंतनाचे प्रकार भिन्न भिन्न प्रकार सांगितले. देवाच्या गुणाचं चिंतन आहे, देवाच्या लीलेचं चिंतन आहे, देवाच्या स्वरूपाचं चिंतन आहे. आता हे सगळं चिंतन आपल्याला करता येईल का? देवाच्या स्वरूपाचं चिंतन आहे, देवाच्या लीलेचं चिंतन आहे, देवाच्या गुणाचं चिंतन आहे. स्वरूपामध्ये परत दोन प्रकार आहेत, एक निर्गुण स्वरूपाचं चिंतन आहे, एक सगुण स्वरूपाचं चिंतन आहे. परमात्म्याचे गुण किती आहेत माहिती आपल्याला? अनंत म्हणते माझ्या स्वामी ते अनंत गुण किंवा तुझ्या पारण आहे गुण. देवाचे अनंत गुण आहेत, म्हणजे देवाच्या गुणाचं आपण वर्णन काय करणार? देवाचे अनंत लीला आहे, त्या लीलेचं वर्णन तरी आपल्याला करता येईल का? देवाच्या निर्गुण सगुण स्वरूपाचं वर्णन करता येत नाही, देवाच्या लीलेचं चिंतन करता येत नाही, देवाच्या गुणाचं चिंतन करता येत नाही. सगळ्या स्वरूप नामसंकीर्तन साधन.